नमस्ते भाऊ, असं होऊ शकतं का? या भागामध्ये मी फक्त सामान्य नागरिकांना सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं, त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे याविषयी बोलणार आहे. जे निगरगट्ट राजकारणी आहेत त्यांना असं वाटतं की सामान्य नागरिकांना राजकारणातलं फारसं काही कळत नाही. बघूया सामान्य नागरिकांना या राजकीय डावपेचांबद्दल कितपत माहिती आहे. आपण नगरी नगरीच्या माध्यमातून निवडणुकीविषयी बोललो, त्याचं विश्लेषण केलं, त्यानंतर ईव्हीएम मशीननं निवडणुकीचे निकाल लावलेले आहेत. या निकालाविषयी आणि भविष्यात काय काय तडजोडी, काय काय डावपेच आखले जाऊ शकतात याविषयी सामान्य नागरिकांमध्ये जी चर्चा आहे ती अशी आहे. अनेकांना वाटतं येत्या काही महिन्यांमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघंही पुन्हा एकत्र येणार. त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशी अनेकांची भावना आहे. अशी ही एक चर्चा आहे की भविष्यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांना धोका देईल, त्यांचा घात करेल, आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी वेळीच सावध होऊन आता पुन्हा एकदा उद्धव, राज आणि एकनाथ अशी तिघांची एकत्रित मोड बांधून पुन्हा एकदा जुनी शिवसेना उभी करावी आणि ही शिवसेनाच भाजपला भविष्यामध्ये तोडीस तोड उत्तर देऊ शकेल. याशिवाय अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही एकत्र आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला साथ द्यावी जी राज, उद्धव आणि एकनाथ यांची असेल, आणि त्यांनी केंद्रामध्ये काँग्रेसला साथ द्यावी. म्हणजे भाजप हे जे सर्व पक्ष संपवण्याचं षड्यंत्र आखत आहे त्यालाही उत्तर दिलं जाईल. पण खरंच जनसामान्यांच्या मनात आलेली ही भावना प्रत्यक्षात उतरली तर काय होईल? काही होणार नाही. यावेळी मशीननं 7% मतदान वाढवलं, सगळे विरोधी एकत्र आल्यानंतर 10-15% मतदान वाढवलं जाईल आणि पुन्हा एकदा भाजप दिमाखात सत्तास्थानी बसेल. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जे असेल ते म्हणजे ईव्हीएम मशीनवर बहिष्कार टाकून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी संबंधितांवर कायदेशीर मार्गानं दबाव आणणं. हे झालं तरच भारतात लोकशाही जिवंत राहील आणि सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहील. या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे. अशा सर्व बाजूने जेव्हा सरकारवर दबाव येईल, सर्व नागरिक ईव्हीएमच्या विरुद्ध उभे राहतील, तेव्हाच काहीतरी हालचाल भाजप किंवा तत्सम प्रशासकीय यंत्रणा करेल. जर भाजपला निवडून येण्याची खात्री असेल, मशीनवर ते अवलंबून नसतील, तर नक्कीच ते ईव्हीएम मशीनच्या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद देतील आणि यापुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतील. त्यामुळे कुणाच्याही मनात त्यानंतरच्या निकालावर शंका राहणार नाही, हेच सत्य आहे. नगरी नगरीच्या माध्यमातून आपण अशा अनेक जनसामान्यांच्या हिताच्या विषयांवर बोलत आलो आहोत, बोलत राहणार आहोत. आपल्या काही सूचना असतील तर त्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या योग्य सूचनांचं स्वागत होईल आणि त्या विषयांवर बोलण्याचा आपण प्रयत्न करू. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.